नमस्कार मी विनीता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आजचा रंग आहे हिरवा आणि हिरवा रंगासाठी आपण खायच्या पानाची म्हणजेच नागवेलीचे पान ह्याची खीर बनवणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पाच सहा नागवेलीची पानं घेतले नागवेलीची म्हणजे खायची पानं तुमच्याकडे जर ॲवेलेबल असतील तर घ्या नाही तर मग विकत आणा बडीशेप घेतलं एक चमचा आणि एक चमचा गुलकंद आता मिक्सरवर पानं बडीशेप आणि गुलकंद वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी देठ काढून बारीक चिरून घेते ही पानं तुम्हाला बाजारात मिळतील म्हणजे आपल्या पूजेचं साहित्य वगैरे मिळते तिकडे आता पानं चिरून झालेत मी बडीशेप घालते एक चमचा आणि एक चमचा गुलकंद घालते आणि हे आपल्याला बारीक मिक्सरवर थोडंसं आधी वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर थोडंसं फिरवून घेतलं आहे आता याच्यात मी थोडंसं दूध घालून पुन्हा थोडंसं बारीक वाटून घेते आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन वाट्यात दूध घालणार आहे दूध उकळते आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा साखर घालते खायचं पान बडीशेप आणि गुलकंद मिक्सरवर फिरवून घेतला होता तो ह्या दुधात घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी खस सिरप घालते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया नागवेलीचे पान खायचे पान आणि विड्याचे पान अशा वेगवेगळ्या नावाने ह्या पानांना संबोधले जाते हे विड्याचे पान उष्ण असल्यामुळे उष थंडीच्या दिवसात ही खीर बनवून पहा अशी ही नागवेलीच्या पाण्याची खीर प्यायला तयार